27 गावचा विषय पुन्हा एकदा पेटणार. केडीएमसीतील आयुक्त बोडके नसून बेडूक आहेत, संघर्ष समितीने आरोप केलेला आहे. आज डोंबिवलीच्या मानपाडेश्वर मंदिरात 27 गावची सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती जाहीर सभा पार पडली. त्यात केडीएमसीच्या आयुक्त आणि मानपाडा पोलिसावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. आयुक्त गोविंद बोडके हे भ्रष्टाचारी असून त्यांना केडीएमसीमध्ये आणून बसवले. ते बोडके नसून बेडूक आहेत असा थेट आरोप संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी जाहीर सभेत केला. त्याचप्रमाणे भूमिपुत्र यांच्याकडून पोलिसांनी लाखो रुपये उळखलेले आहेत, मानपाडा पोलीस सहकार्य करीत नाहीत, माजलेले आहेत, अंगठ्या चैनी आहेत म्हणून कारवाई करतात का, याबाबत वरिष्ठांना तक्रार. दसरा संपल्यानंतर सीपीला जाऊन भेटणार आहोत. त्याचप्रमाणे 15 दिवसात रजिस्ट्रेशन सुरू झालं नाही तर टाळा लावू असा थेट इशारा देखील दिला आहे. 27 गावची वेगळी नगरपालिका झालीच पाहिजे अशी मागणी संघर्ष समितीने पुन्हा एकदा केली आहे. त्यामुळे 27 गावचा विषय पुन्हा पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कल्याण डोंबिवलीचे आयुक्त आहेत श्री बोडके. या 27 गावामध्ये त्यांनी एवढी अवहेलना केलेली आहे, कुठल्या प्रकारचं लक्ष त्यांचं नाही आहे. पावसाळ्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीने 27 गावातील जनतेने इथे दिवस काढलेला आहे. आम्ही प्रत्यक्ष पण त्यांची 3-4 वेळेला भेट घेतली, त्यांना सांगितलं गेलं इथले रस्ते, इथली शाळा, इथला आरोग्याचा विषय, परंतु बिलकुल लक्ष न देता उलट इथले जे बांधकाम व्यावसायिक त्यांना त्रास देण्याचं काम यांनी केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊनसुद्धा त्यांना जो आमचा एक कार्यक्रम असतो महोत्सवाचा, याबाबतीत पण सांगितलं, पण कुठलीही भूमिका त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि त्याच्यामध्ये हा बोडके नसून हा बेडूक आहे अशा प्रकारची भूमिका आमच्या सर्वांची आहे झालेली आहे. त्याच्या अशा माणसाला इथं ठेवू नये की ज्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीचा विकास तर होणारच नाही, आणि म्हणून 27 गावं आम्ही बाजूला काढण्याच्या मागणीसाठी सुरुवातीपासून जो आम्ही लढा देतो आहे त्याला कारणं ही सुद्धा आहेत.